नाशिक येथे दिनांक 10 मे रोजी गोदास सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना उत्कृष्ट नगरसेवक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. या कार्यक्रमासाठी नाशिकचे गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, केदा आहेर, बाळासाहेब सानप, सतीशजी कुलकर्णी, आयुक्त रमेशजी पवार, गणेश गीते, किशोर बैलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा तसेच नाशिकमधील प्रतिष्ठित इतर मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी सर्वच क्षेत्रातील पुरस्कार प्राप्तींचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. हा सन्मान नाशिककरांचा व सर्व मायबाप जनतेचा आहे, ज्यांनी आमच्यावर आणि लता दिनकर पाटील यांच्यावर विश्वास टाकला अशा सर्वांचे आभार व्यक्त करतो, असंही यावेळी नाशिकचे भाजपा माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांनी सांगितलंय. त्याचबरोबर यापुढे देखील आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम विश्वास असंच राहू द्या, तसंच जनतेची सेवा कायम घडू द्या, असंही यावेळी दिनकर पाटील म्हणाले. नाशिकच्या गोदा घाटावर गोदा सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना उत्कृष्ट नगरसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक.